यूनिट चार को गुप्त जानकारी मिली थी कि हत्या के मामले में फरार आरोपी दीपक दिलीप सिंह चौधरी उम्र 22 साल अपने घर संजय गांधी नगर झोपड़पट्टी में छिपा है। इस जानकारी के आधार पर कार्रवाई करते हुए आरोपी को हिरासत में लिया गया। कोरोना का संक्रमण रोकने के लिए लॉकडाउन किया गया है। इस लॉकडाउन के दरमियान अवैध तरीके से शराब बेचने वाले हो या ज्यादा भाव से जीवनावश्यक वस्तु बेचने वालों की खोज में पेट्रोलिंग कर रही यूनिट चार की टीम को गुप्त जानकारी मिली कि दीपक दिलीप सिंह चौधरी उसके ही घर में छिपा है। मला अशी माहिती मिळाली की पोलीस मुडकेश्वर येथील एका मर्डरच्या गुन्ह्यामध्ये एक दीपक दिलीप सिंह चौधरी म्हणून जो आहे हा पहिले आरोपी आहे आणि तो सध्या त्याचे राहते घरी उदयनगर एरियामध्ये लपून बसलेले आहे। या माहितीची खात्री करण्याकरता मी माझ्या क्राईम रेट फोरच्या टीमचे एपीआय चौगुले त्याचप्रमाणे एस आर पांडे एसीआय राखा मेजर व इतर दोन लोकांना घटनास्थळी पाठवलं। त्या ठिकाणी त्याचे राहते घराची सर्च घेतली। सर्चमध्ये तो एका रूममध्ये लपून बसलेला दिसला। त्याला आमच्या पोलिसांनी आमच्या क्राईम टीमनी मोठ्या शिताबीने ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्याची त्याच ठिकाणी अंगझडती घेतली। अंगझडतीमध्ये काही मिळणार नाही, परंतु त्याला नंतर क्राईम अँड फोरच्या ऑफिसला आणून त्याची या गुन्ह्यासंबंधाने चौकशी केली। या गुन्ह्यामध्ये चौकशी करत असताना त्यांनी कमिट केलं की हो, त्याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे। आणि पोलीस उडकेश्वर येथील जो गुन्हा निष्ठ नंबर 478 आहे, 478/19 कलम 302/34 यामध्ये तो आरोपी आहे। त्यावर आम्ही अटक कारवाई करून पुढील कारवाईसाठी त्याला पोलीस उडकेश्वर यांच्या ताब्यात दिलेले आहे। युनिट 4 द्वारा जाल बिछाकर आरोपी दीपक को गिरफ्तार किया गया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपुर।